स्वच्छ पाहिजे साडी आमच्या कुटुंबाच्या वतीने सत्कार होत आहे. ते मीनाताई आंबेडकर जे मला ताईंना साडी देत आहे ते जरी पवारांचा पंचाहत्तरवा वाढदिवस साजरा करत आहोत. त्या वाढदिवसानिमित्त मी त्याला शुभेच्छा देते. ज्या वेळेला भैया सर्वांचं मान निर्माण झालं त्यावेळेला जर पहिल्यांदा मला भेटायला जर आले ते जबी पवार आले आणि त्याने मला बऱ्याचसा धीर दिला आणि त्यामुळे ह्या चळवळीमध्ये भारतीय वर्धमान सभेचं नाव त्याने सुचवलं. कारण दुसरं नाव कोणाचं तरी येणार होतं तेव्हा जबी पवार म्हणाले की ते नाव नको आहे आम्हाला, आम्ही फक्त मीराताईंचं नाव इथं घोषित करतो. आणि ते नाव घोषित झाल्यापासून आजपर्यंत भारतीय बौद्ध महासभेचं कामकाज मी पाहते. हे जबी पवारांचं फार मोठं भाग्य आहे की त्याने ही सगळी पद देऊन आज भारतीय बौद्ध महासभा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पोचली आहे. त्याचा मला अभिमान आहे आणि इथंच मी थांबते. जय भीम. बाबासाहेब आंबेडकर आहे या आमच्या अध्यक्षाने अभिवादन करून आज या ठिकाणी जयी पवार समितीचे हॅलो हॅलो मी इतक्या लोकांनी बोलल्यानंतर केवळ आभार मानण्यासाठी पण आयुष्यामध्ये इथं स्नेही पाटील समोर आहे. खूप वर्षापूर्वी माझ्या 50 वर्षानिमित्त 50 वर्षाला माझा सत्कार झाला होता आणि त्या काळात वर्तमानपत्राची बातमी असायची आली होती की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त श्रीमंत कोण असेल तर ती पवार झालेली आहे. आता हे उद्देशून होतं गोविंदराव पवारांची जी मुलं आहेत शरद पवार वगैरे या सगळ्या लोकांच्या संदर्भात ते वाक्य होतं. पत्रपत्र नव्हते सगळ्या श्रीमंत पवार झालेलं होतं. नेमका त्याच वेळेला माझं सरकार या संजय पाटील आणि बाकीच्या लोकांनी केला होता मुंबई पाटील दंतसंग्रहालय. तेव्हा सरकारला उत्तर देताना मी तेच वाक्य घेतलं आणि म्हटलं मान्य आहे आज महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत जर कोण माणूस होते तर तो पवार नाही पण तो शरद पवार नाही तर तो जवी पवार. कारण जवी पवारला तो विकत घेऊ शकणार नाही, त्याची एवढी ताकद नाही जवी पवारला विकत घेण्याची. बाकी त्यांना सगळ्या विकत घेऊ शकतो पण जवी पवारची एवढी हा पेशेवाला आहे की त्याला आज जवी पवारला तो विकत घेऊ शकणार नाही. त्याच वाक्यांनी मी आज आकडून घेतलं. तिथं मी छोटं बोलते मला ज्यावेळेला आवाज आरोग्य सत्कार समितीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला सारुंगे साहेबांचा सरकार तुमच्या अध्यक्षतेखाली किंवा तुमच्या हस्ते करायचं आहे असं त्यांनी सांगितलं. मी बोललो आवाज सारुंगे यांचा माझा व्यक्तिगत काही परिचय नाही पण त्यांच्या पुस्तकं जे मी वाचले त्यांचे जे ग्रंथ वाचले त्यामुळे हा माणूस इतका उंचीचा माणूस आहे की मी माझ्या डोक्यावर टोपी घातली तर ती माझी डोके माझ्यावरती टोपी फळे इतका उंचीचा हा माणूस आहे. आणि अशा इतक्या उंचीच्या माणसाचा माझ्या हातचा सत्कार गुटक्या माणसाचा पाच फूट दोन इंच सगळ्या हातानं
भूक्या असलेल्या माणसाने त्यांचा सत्कार करू नये तेवढा सत्कार करण्याचा मी ऐकलेला नाही. मी मागवलं माझं उत्तर असं ते असं उत्तर तुम्ही आळस आळून देण्यास सांगा. त्याचा माझ्या मुळीच परिचय नाही, त्यांची मी ती कधी भेट झालेली नाही, पण तुम्ही त्याला सांगा. त्याने उत्तर दिलं की जळीपावराची उंची किती फुटाची आहे ती मला माहीत नाही, परंतु ज्या माणसाचं त्या माणसानं राजकीय परिसंघाच्या कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकवला त्या माणसाची उंची ही आभागोड आहे. आणि म्हणून अशा आभागोड माणसाच्या आधुनिक माझा पक्ष व्हावा असं त्यांनी सांगितलं. आणि त्या सोलापूरच्या कार्यक्रमात त्यांची माझी आणि विभावांची पहिल्यापासून भेट झाली. त्या आज अनुषंगाच्या ठिकाणी आजही मी आंबेडकरजींबद्दल खूप लिहिले दुसरं लिहित राहणार आहे वगैरे वगैरे, परंतु एक मी आपल्याला दुसरं सांगू इच्छितो की ताई आज हा सत्कार माझ्या सत्कार समितीने ठरवला तेव्हा म्हणाल की आम्ही मोठा आवाज देतो, षणमुखानंद देतो, की आणखी मोठा जवळ देतो, एकही आवाज देतो, लोकांना त्रास होणार नाही, प्रचंड लोक येतील. मी बोललो तुम्ही एसी करायचं आणि डीसी करा. या वास्तूमध्ये माझं सगळं आयुष्य गेलंय. पन्नास लोक आले तरी चालते, पण विपुराव त्या ठिकाणी माझा सत्कारांचा करा. मला बाकी ते मत वाटू नये, ही वस्तू जेवढी मला पाहू नये तेवढी दुसरी कुठली वस्तू माझ्या दृष्टीने महत्वाची नाही. आणि म्हणून माझी त्यांच्या सत्कारा रुपये असं म्हटलं तसं आता कोणती म्हटलं शंभर वर्ष जगलं पाहिजे. मी त्याला म्हटलं नाही शंभर वर्ष नको, मला फक्त चार पाच वर्षातच आयुष्य पाहिजे. त्याचं कारण बाबासाहेबांच्या अत्यंत महत्वाचं असं अनेकांनी चरित्र लिहिले, परंतु प्रत्येकाच्या चरित्राचा वेगळा चष्मा आहे. म्हणजे धनंजय खीर त्यांची माहिती सांगितलं गौरव होती, मी त्यांना नमन करतो, कारण त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो. अशा धनंजय खीरनी सुद्धा लिहिलेलं चरित्र आहे ते मला प्रोडक्ट वाटतं, कारण त्यांच्या डोळ्याचा सावधगारी चष्मा त्यांनी ते बाजूला काढणार नाही. त्यामुळे असे अनेक साहित्य आहेत, परंतु मला वाटतं बाबासाहेबांच्या जे चरित्र आहे ते मला पूर्ण करायचं आहे. आणि ते चरित्र जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आणखी तीन चार वर्ष एवढीच मला पाहिजे. तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये हे मी माझं बाबासाहेबांचं चरित्र पूर्ण करणार आहे. आणि मी तुम्हाला दुसरं वाटू सांगतो की तुमच्यापैकी कोणाकडे त्या काळात वेगळ्यामध्ये काय असेल तर ते मला सांगा. बाबासाहेबांच्या बद्दलचं अत्यंत महत्वाच्या सगळ्या डॉक्युमेंटेशन मी मिळवलेले आहे. आणि बाबासाहेब आपल्याला माहिती आहे की त्यांनी आंबेडकरी नाम ज्या माणसानं दिलं तो मूळ आंबेडकर कोण, त्याचा आडनाव काय होतो, कुठला होता, त्याचं मुळ काय झालं, त्याचं काय झालं, अशा बारीक सारीक गोष्टी किंवा जो माणसाने बाबासाहेबांना ह्या महामुंचा अदृश्य होता तुमच्या केवळ पाठले ते झाले पण तोच तुमचा अदृश्य होईल असं ज्या माणसाने सांगितलं त्या मास्तर तो मास्तर कोण, त्या मास्तरचं पुढं काय झालं वगैरे, हा सगळा बारीक सारीक सगळा. आणि बाबासाहेबांना आपण मारुतीगावपर्यंत ओळखतो, बाबासाहेबांच्या मारुतीच्या पर्यंत आपण कधी जातच नाही, त्याच्या परिक्रमे आणखी खूप पाठिंबा जातोय. हा सगळा अत्यंत महत्वाचा आणि बाबासाहेबांच्या बाधित त्यांनी ज्या न्याय घेतलाय त्याचा मी घेणार आहे. तेवढंच मला पाहिजे. मी कामेकर समोरचे आज माझे खंड आहेत, माझी पत्नी माझा मुलगा दाखवतात, ते बाकीचं म्हणून द्या, ते खंडाचं काम तेवढं पूर्ण करा. माझ्या खंडाचा माफ पाहून विचारा म्हणायला तो मी करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जी वास्तू आहे त्या वास्तूला पाडल्यानंतर मी म्हटलं होतं ते गायकवाडबद्दल मी चर्चेमध्ये बोललो ते आपण सगळं यायचं. मी त्यावेळेला लोकांना सांगितलं, तुमच्या लोकांना सांगितलं होतं गायकवाडला माझ्या बाजूला बसला, माझ्या बाजूला बसला त्याला काय वाटलं काय माहिती नाही, कारण त्याला माहिती हा कार्यकर आहे, हा उठून त्या सगळ्यांच्या भागाच्या समोर त्याच्या तोंडात मला ना कमी करणार नाही हे त्याला माहिती होतं. मग त्यांनी दुसऱ्या रूममध्ये बसवलं, मला दुसऱ्या रूममध्ये त्याला दुसऱ्या रूममध्ये बसवलं. अरे तरी पण त्याला काय बोलायचं काय करायचं मी केलं नाही. ही जी वास्तू आहे त्या वास्तूचं बाळासाहेब आंबेडकरांनी इतुरण मी त्यावेळेला विभावण्याचा त्याला बऱ्यापैकी केले. ते जेव्हा बाळासाहेब सांगितलं की या वास्तूचं पुनर्वसन बांधण्यासाठी जी कमिटी स्थापन करायची आहे त्या कमिटीला अनेक लोक इथे हजर होते. तेव्हा त्यांनी सांगितलं या कमिटीचं बाळासाहेब आंबेडकरांनी त्याच्या मतावर त्याचं खूप शब्द आहे. आंबेडकर फॅमिलीच्या आणि पुण्यामध्ये काम केलं, भैयासाहेबांच्या लोकांनी काम केलं, बाकी कसं आहे, परंतु त्याने सांगितलं की या कमिटीचा सेक्रेटरी म्हणून ही गृहबांधणी कमिटी बाबासाहेब आंबेडकरांची सतरा बाळा तुम्ही बाकीचे लोक सतरा बाळा बाळा होते
आम्ही 1727 सुद्धा करू शकतो. आम्हाला आकार लोकांना आम्ही जर लोकांना सांगितलं ठीक आहे हात जाणार तर आपण माहिती लोक आम्हाला भरून पैसे देतील. आज या कमिटीचं मी सेटिंग आहे माझ्या खात्यावर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर मी आणि दुसरे आमचे ठेकेदार आहे त्या ठिकाणच्या खात्यावर लाखो रुपये जमले पण ते कोट्यावधी रुपये जमणार जमू शकले असते. माझी एकच इच्छा आहे की हे पूर्ण इमारत ही 2 ते 3 वर्षामध्ये निर्माणाच्या पाठीमागे कोण कचेरा जातो कोण कचेरा असल्या पण आपला हात जरा तो थांबतात ही म्हणजे बाबासाहेबांचं चरित्र त्याचं मला पूर्ण करायचं आहे. तसंच या बिल्डिंगचं ही जी 50 लाखाची जी काय बिल्डिंग आम्ही करत ती बिल्डिंग पूर्ण करायचे आणि मला पुण्याचं मी आव्हान करतोय तुम्हाला कोणी बँकेत पैसे भरू नका असं सांगितलं नाही. लोक आपल्या कोर्टात केस आहे पण आम्ही पैसे भरा केले कारण सांगतात. मी तुम्हाला आज इथं आव्हान करतो की जे तुम्हाला अकाउंट नंबर आम्ही दिले त्या अकाउंट नंबरला म्हणजे स्टेट बँकेच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या जाधव शाखेमध्ये तुम्ही जाऊन त्या कमिटी पैसे द्या. लोकांना लोकर पैसे द्या. तुम्ही जोपर्यंत पैसे देत नाही जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात तुम्हाला बाबासाहेबांनी पैसा तुम्हाला दिला तुमच्या पिशात पैसा आला तर बाबासाहेबांच्या पुढे जात नाही तर त्यातला काही भाग तुम्ही त्या भारतासाठी त्या विनंतीसाठी द्या अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. आणि तो जोपर्यंत तुम्ही सगळं करत नाही साहेब आम्हाला सरकारने म्हटलं होतं ना बाळासाहेबांना सरकार आम्ही तुम्हाला बांधून देते बाळासाहेबांनी सांगितलं तुम्ही आम्हाला खेळात सुद्धा नको आम्ही जर विचार केला तर आमच्या प्रमाणातली माणसं कोट्यावधी रुपये आम्ही उभं करतील हा बाळासाहेबांचा विश्वास आहे मनाची विश्वास आहे आणि मनाची एवढीच विनंती की दोन तीन कामासाठी मला मदत करावी. मला म्हणजे आपण माझ्या ठिकाणी अनेक लोक आहेत खूप लोक आहेत मी तुला सांगतो अजून सुद्धा शिक्षकांचं कोणते अजून सुद्धा माझ्याकडे निर्देश येत आहेत की साहेब आमचा ते छापा ते त्याच्यावर सोलापूर आले ते म्हणून ते साहेब काय वाटेल तर करा पण माझा ते त्याच्यावर देऊ द्या. अजून लोक येत आहेत 100 पेक्षा जास्त लेख माझ्या त्यामध्ये आले पण त्यातले मी 80 लेख आम्ही आमच्या संपादकांनी निवडले आणि ते संपादकाने 80 लेखानं हे जे प्रयुक्त केले एका माणसाचं 3-3 जागेवर सत्कार होणं त्याच्यावर 80 लोकांनी एका वेळेला लिहिणं 80 त्यापेक्षा जास्त लोकांनी लिहायची इच्छा करणं आणि त्याच्या सत्काराला पूर्ण आंबेडकर फॅमिली पूर्ण आंबेडकर फॅमिली एका पाड्यामध्ये तुझी सगळी मंत्रिपदं टाका एका पाड्यात आणि दुसऱ्या पाड्यात तुम्ही जरी पोहरा टाका पाड्यात जर कोणाला चवणार आहे ते जरी पोहर चवणार आहे कारण ही सगळी फॅमिलीच्या फॅमिली ही जरी पोहरच्या जरी पोहर मित्रात महत्व देते आणि हे झाले इथं कुणाला मिळणार नाही तुम्ही मंत्रिपदाला तुझ्या कार्याने दुसरा तुम्ही काय म्हणा हे जे म्हणाल आहे ते तुम्हाला हे मला जे म्हणाले त्याने म्हणूनच माझं आयुष्य सुरुपूर झालंय सुखरूप झालंय मी खूप समाधानी आहे आयुष्यात मी समाधानी आहे माझ्या घरच्या लोकांनी पत्नीने मुलाने सगळ्यांना सहकार्य दिले त्यामुळे मी अत्यंत आनंद आहे परंतु मी अजूनही सुद्धा मला जे काही करायचंय ते करायचंय बाळासाहेबांनी मला परवानगी दिली तुम्ही आता ऍक्टिव्ह म्हणून करा कार्यक्रम म्हणून जरा कमी करा बोरिवरून रोज डबा घेऊन यायचं स्वतःला डबा बाहेर जायचं नाही पण तुझा डबा घेऊन यायचं सेकंड क्लासचा प्रवास करायचा मी फर्स्ट क्लासचे प्रवास करत नाही गरीब असताना फक्त लिहायचं लिहायचं काम करा पण तरी तुम्ही मला काही घरी राहत नाही मी पुन्हा पुन्हा ऑफिसला येतो काम करत असतो तेव्हा हे जर सगळं काम करण्याकरता असेल तर आपण सगळ्यांनी एकच करायचं की आपण आपल्याकडे जे काही साहित्य असेल तुम्ही ते साहित्य सुजून करण्यापेक्षा जर तुम्ही आपल्या कक्षामध्ये म्हटले कारण याच्या या कमिटीने विचार केलं होतं त्याचा कारण करू शकलो नाही यामध्ये एकही चित्र नाही या ग्रंथामध्ये एकही चित्र नाही फक्त आंबेडकर पाटीलच्या 4 पिढ्यावर असलेला माझा एक फोटो तिसऱ्या आणि चौथी पिढी या 2 पिढ्यापर्यंत माझा फोटो आणि ज्याला आपण आमचं समर्पित केलंय जे माझे नेते नवनायक डोळस यांचा एक फोटो आणि माझ्या फॅमिलीचा फोटो त्याच्या पहिले मी कुठे फोटो टाकले परंतु हे फोटोंचा पूर्ण गावडीचा फोटोचा एक मला एक ग्रंथ काढायचा आहे आणि तो काढायचा राव असं माझ्या कमिटीने युवा कमिटीनं ठरवलंय आणि त्यामुळं अजूनही ज्याला मदत करायची असेल आर्थिक आव्हान केलं होतं ते जर दिलं तर आज जे चित्रांना
चांगल्या पेपरवरचा असा हा चित्रपट इतिहास बाबासाहेबांच्या चळवळीचा गेल्या 50 वर्षाचा म्हणजे जैवी कोर्टाला चळवळीचा इतिहास आम्ही आपला जीवितो. पुन्हा एकदा आपण सगळे आहात, आपण मला आशीर्वाद समजतो, आपण मला आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सगळ्याचं ज्या ज्या लेखकांनी साहित्य दिलं शक्यतो विद्रोहाने कोणाची काटछाट केली नाही. दुसरं त्याला सांगतोय की तुमचं साहित्य त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालंय पण फार काटछाट जे कोणाचीच ठीक नाही. त्यामुळे सगळ्यांचं ज्या आपल्याला इच्छा असेल तर माझ्या सहीनं किंवा विद्रोहाच्या सहीनं जाताना तो होऊन जा. आणि विद्रोहाने सांगितल्या म्हणजे कमीच ऐकणार नाही. आज तो तुम्हाला कर्तजेमध्ये मिळत नाही आणि 6 डिसेंबरला तो अवेलेबल मोठ्या प्रमाणात असते. आपण माझं साहित्य खूप वेळा मला माहीत आहे जास्त प्रेत असलेला आंबेडकर चळवळीचा सगळ्यात जास्त त्याची पुस्तकं मी पसरली जातात असा मी म्हणत आहे. एकेका पुस्तकाच्या 6-7 एडिशन आवृत्त्या 1-2 वर्षात होतात, 2-3 वर्षात होतात. एवढं बाकी मी साई हा ज्या ठिकाणी आला सरसर साईना चांगला बोलत कठीण झाले तरीसुद्धा साईंना आला हा मी मला आशीर्वाद समजतो. साईंच्याबद्दल प्रसिद्धता तर आहे सगळ्याचं प्रसिद्ध आहे आणि आता खूप आंबेडकर फॅमिलीला आणि आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी आला याबद्दल प्रिन्सिपाल सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि असं प्रेम करता तिथं दादा रामे शिक्षक मला हे या सगळ्यांनी जे प्रेम दिले मला त्या प्रेमानं आटून देऊ नका, हा प्रेमाचा जरा चालूच राहू द्या अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानून सर्वांनी जेवण करून जायचं आहे. जमी पवारांचं कुटुंब आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अभिनी पवार त्यांची मुलगी त्यांचं चिरंजीव